नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. एसआयटी स्थापन केल्यानंतर चाकण हिंसाचार प्रकरणी आणखी 11 जणांना अटक. मराठा समाज बांधवांवरील दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावे, अन्यथा आमरण उपोषणाचा मराठा क्रांती मोर्चाचा इशारा. कार्तिकी वारीनिमित्त लाखो वारकरी ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीत दाखल. आणि लिंगायत समाजाला संविधानिक दर्जा मिळावा, लिंगायत संघर्ष समितीची मागणी. आता बातम्या सविस्तराने. चाकण हिंसाचार प्रकरणी आणखीन 11 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. एसआयटी स्थापन केल्यानंतर या आठवड्यात पुन्हा धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे. पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाईचा धडाका लावल्याने अनेकांचे धाबे जणालेत. 30 जुलैला पुणे नाशिक महामार्गावरील तळेगाव चौकात हे हिंसक आंदोलन करण्यात आलं. तेव्हा हा भाग पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत होता. त्यावेळी पुणे ग्रामीण पोलिसांनी 30 आंदोलकांना अटक केली होती. आता हा भाग नव्याने स्थापन झालेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात वर्ग करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी या तपासासाठी एसआयटी स्थापित केली. त्यांनी या आठवड्यात कारवाईचं सत्र सुरू करत 11 आंदोलकांना अटक केली आहे. आधीची 30 आणि आत्ताची 11 असे एकूण 41 आंदोलकांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलाय. वीडियो एविडेंस देख रहे हैं, जो पत्थर फेंक रहा है, जो डंडा लेके कांच तोड़ रहा है, जो जला रहा है गाड़ियों को, इस टाइप का जो एक्टिव इन्वॉल्वमेंट है इनके ऊपर हम कार्रवाई कर रहे हैं अभी. और आगे भी इसमें लोग अरेस्ट होंगे. और ऐसे करते समय हमें इस चीज का हम ये ले रहे हैं, काळजी ले रहे हैं कि जिसमें जिसका रोल नहीं वो उधर है, उधर स्थानिक है, या वो कुछ कर नहीं रहा है, लेकिन उस समय भीड़ में इंसिडेंट भी आ गया. टेक्निकली वो भी अरेस्ट हो सकता है, लेकिन हम वैसा नहीं कर रहे. जो एक्टिवली कर रहा है ऐसे लोगों को हम अरेस्ट कर रहे हैं. महाराष्ट्र राज्यातील समस्त मराठा समाज बांधवांवरील दाखल करण्यात आलेले गुन्हे 7 दिवसांच्या आत कोणतीही शर्त न ठेवता मागे घेण्यात यावेत, अन्यथा 16 डिसेंबरला चाकणमधून मराठा क्रांती मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते आमरण उपोषण करणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे. चाकण शहरापुरती किंवा तालुक्यापुरती नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वेळेस, मागणीच्या वेळेस, आरक्षणाच्या मागणीच्या वेळेस जे गुन्हे दाखल झाले आहेत सर्व मराठा बांधवांवरती, ते बिनशर्त पाठीमागे घ्यावे ही आमची प्रमुख मागणी राहणार आहे. आणि आम्ही त्याकरता 7 दिवसाचा अल्टिमेट देतो आहे. 16 तारखेला चाकण इथून आमरण उपोषणाला शेकडो कार्यकर्ते बसणार आणि याच्यात जे होणार नाही, शासनाने सर्व जे सर्व जे गुन्हे कुठले गुन्हे असू, मी जे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यावरती जे गुन्हे झाले आहेत, तुमचं म्हणणं असं की पोलीस खात्यावरती गुन्हे झाले आहेत ते सोडून जे बाकीचे आहेत ते सर्व सर्व गुन्हे हे शासनाने 7 दिवसाच्या आतमध्ये मागे घ्यावे. शासन फक्त जी आर काढतं, इथं अधिकारी म्हणतात आम्हाला जी आर पोचले नाहीत, पोचत नाही, त्यामुळं कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. फक्त हे गाजरं दाखवायचं शासन आहे. आरक्षण दिलं आहे हा मुद्दा वेगळा आहे, परंतु आरक्षणामध्ये सुद्धा त्यांनी मेकट आणले की 8 लाखाचे आतल्या लोकांकरता आरक्षण आहे. मी तिथं पण आमच्या मी स्वतःचा वाढ वाच लावायचा त्यांनी काम केलेलं आहे, परंतु ह्या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज कुठल्या प्रकारचं करणार नाही. आम्ही 100% 16 तारखेला सकाळी 11 वाजता चाकणमध्ये उपोषणाचं आम्ही बसणार शेकडो कार्यकर्ते. आणि इथून पुढं काय ती आंदोलनाला पुढं काय कुठल्या गोष्टी कालपोट लागलं त्या पूर्णपणे हे शासन जबाबदार राहील. आषाढ वारीनंतर देशभरातील वारकऱ्यांसाठी महत्वाच्या असलेल्या कार्तिकी वारीनिमित्त लाखो वारकरी आपल्या श्रद्धास्थानी म्हणजे विठ्ठू माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी दाखल झालेत. यामुळे आळंदी परिसर विठू नामाच्या जयघोषात दुमदुमून गेलाय. सुमारे 723 वर्षापूर्वी माऊलींच्या संजीवन समाधीनिमित्त सुरू झालेली कार्तिकी वारी आजही अविरतपणे सुरू आहे. वर्षानुवर्ष हात साधा भाव घेऊन आषाढ वारीला पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जाणारे हे वारकरी त्याच ओढीने कार्तिकी एकादशीला आळंदी दाखल होतात आणि हा भक्तीचा मळा असाच फुलून जातो. मात्र कार्तिकी वारीला केवळ वारकरी आणि भक्तच नाही तर साक्षात पंढरीनाथही येत असतात असे या कार्तिक वारीचं महत्व आहे. कार्तिकी एकादशीनंतर या समस्त वारकऱ्यांना आस लागलेली असते ती संजीवन समाधी सोहळ्याची. यंदाचा हा 723वा संजीवन समाधी सोहळा आहे. या सोहळ्यावर काहीसं दुष्काळाचं सावट असल्याने वारकऱ्यांची गर्दी कमी झाल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे या सोहळ्यात सहभागी झालेला प्रत्येक वारकरी माऊलींच्या आशीर्वादाबरोबरच पाणी बचतीचा संदेश सोबत घेऊन जातोय. कार्तिकी वारी आणि माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त दाखल होणारे हे वारकरी आणि त्यांचा उत्साह हेही महाराष्ट्राच्या संत परंपरेचं खरं वैभव आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. पूरे विश्व में अगर देखा जाए
संत ज्ञानेश्वर भगवान जैसे महापुरुष अभी तक हुए नहीं है। अलग अलग प्रांतों में देखते हैं संत महात्मा बहुत सारे हैं, कुंभ में भी हजारों साधु समाज आता है, लेकिन विश्व के अगर इतिहास देखा जाए तो आज तक के इतिहास में संजीवन समाधि और किसी महात्मा ने ली नहीं। यह समाधि का स्थान बड़ा पवित्र है, सामर्थ्यवान है, शक्तिशाली है, क्योंकि यह संजीवन समाधि का अर्थ ही होता है। आज जैसे आप लोग और हम लोग यहाँ घूम रहे हैं, आज वैसे ही माउली ज्ञानेश्वर महाराज समाधिस्थ है। पूरा विश्व क्या कर रहा है, क्या सोच रहा है, यह सब उनके समझ में आता है, क्योंकि वो आम कोई इंसान नहीं है, तो केवल भगवान विष्णु के अवतार है। पुण्यात आज लिंगायत संघर्ष समितीने एक पत्रकार परिषद घेऊन लिंगायत समाजाला संविधानिक दर्जा मिळावा, अल्पसंख्याक दर्जा मिळावा, लिंगायत समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी केली आहे। आता लिंगायत समाज ही रस्त्यावर उतरून आंदोलन करून मोठा महामोर्चा काढणार आहे। लिंगायत समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। 31 डिसेंबर पर्यंत सरकारला इशारा देण्यात आला आहे। 26 जानेवारी नंतर राज्यात आंदोलन करण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांसमोर अन्नत्याग करणार असल्याची माहिती संघर्ष समितीने दिली आहे। लिंगायत संघर्ष समितीच्या वतीने आमच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या लिंगायत धर्माला संविधानिक दर्जा मिळाला पाहिजे, लिंगायत धर्माला अल्पसंख्याक दर्जा मिळाला पाहिजे, लिंगायत धर्माची जनगणनेमध्ये स्वतंत्रपणे नोंद झाली पाहिजे आणि लिंगायत समाजातल्या सर्व पोटजातींना ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे, या आमच्या प्रमुख 4 मागण्या आहेत। आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज। ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम। या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम। ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता। डायपर टू होम। लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात। इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे। या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत। डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो। कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे। अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा। नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13। Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस। हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट, प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत। म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा। प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने। प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट। असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने। पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। काँग्रेसने 60 वर्षात काहीच केलं नसल्याचे नारे भाजप देत असताना आता काँग्रेसने पोस्टरच्या माध्यमातून लय झाली मन की बात, येऊन पहा काम की बात असं ब्रीद वाक्य घेत पोस्टर प्रदर्शन भरवलंय। या प्रदर्शनात मोदीजी गुल्ली डंडा खेलते है तब भारत में भाकड़ा और सिरहन जैसे बांध बन चुके है। मोदीजी जब बोलना भी नहीं सीखे थे तब तक भारत दुनिया का सर्वश्रेष्ठ संविधान बना चुका था। अशा आशयाच्या पोस्टरमधून 60 वर्षांमधील काँग्रेसने दिलेले योगदान प्रदर्शनात मांडण्यात आले। काँग्रेसने केलेल्या कामामधील IIT, आशियाई खेळ, लढाऊ विमान बँकाचं राष्ट्रीयकरण, विमान आणि जहाजांचं उत्पादन यासह साक्षरता, वीज, महिला, सुरक्षा निर्यात वाढ, रस्ते, अन्न सुरक्षा कायदा, आधार योजना, मेट्रो, कृषी विकास यासारख्या शेकडो योजना देशात राबवल्या गेल्या। हे प्रदर्शन 6 डिसेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुलं असणार आहे। कांद्याला योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी साठवण क्षमता वाढवण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना अनुदान देऊन कांदा चाळी बांधल्या। आयात निर्यातीचं
धोरण चुकीच्या पद्धतीने राबवल्याने कांद्याचे भाव पडले, भविष्यात भाव मिळेल या अपेक्षेने ठेवलेला कांदा चाळीत सडू लागला असून कांदा चाळीचे पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते आहे. शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात कांद्याचं पीक घेतलं जातं. गेल्या वर्षी कांदा पिकाचं व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांनी घोड आणि कुकडी नदीच्या पाण्याचं व्यवस्थापन केलं. त्यातून मोठ्या प्रमाणात उत्तम प्रतीचा कांदा पिकवण्यातही आला. यासाठी जवळपास एकरी 60,000 रुपये खर्च करण्यात आला. काही शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात कांदा विकला, त्यावेळी देखील मातीमोल भावाने हा कांदा विकला गेल्याची चर्चा शेतकरी करतायत. 2019 निवडणुकीचा परिणाम होऊन सत्तेतील सरकार कांद्याला भाव मिळवून देईल या आशेवर मोठ्या प्रमाणात अनुदानित कांदा दगडाच्या चाळीत साठवण करून ठेवण्यात आला. केंद्र शासनाने या कांदा चाळीसाठी अनुदान दिलं असलं तरी देखील कांदा चाळी उभारण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्जच घेतलंय. 6 महिने झालेत कांदा चाळीत पडून आहे. सरकारने कांदा निर्यात केला पण शेतकऱ्यांच्या मालाला बाजार दिला नाही. जुना कांदा बाजारपेठेत येऊ देत नाही. शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात पिकवलेल्या मालाचा पंचनामा करून त्यांना अनुदान देऊन पाठीशी उभं राहावं. शासनाला मी नम्र विनंती करतो की शासन शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट करायची घोषणा करते. आम्ही चाळीमध्ये 6 महिने कांदा साठवून ठेवलाय. साठवून ठेवण्यासाठी यांनी चाळी बांधून दिल्यात आणि शेतकऱ्याला सांगितले कांदा साठवतो मला बाजार अवश्य मिळेल. 6 महिने शेतकऱ्यांनी कांदा चाळीत ठेवलाय. आज तो मातीमोल विकतोय, मार्केट कमिटीवाली तर घेतीच नाहीत आणि अरणीच्या अरणी बसल्या. शेतकऱ्यांनी काय करायचं आज याची नुकसान भरपाई म्हणून कमीत कमी भांडवली खर्च निघण अशा पद्धतीने शासनाने पंचनामा करून काहीतरी द्यावा असं मी मायबाप सरकारला विनंती करतो. सरकारने शेतकऱ्यांना अनुदान देऊन कांदा चाळी बांधल्या आणि व्यापारी या कांदा चाळीतला कांदा आणू नका असं सांगतात. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. या मालाचं करावं तरी काय? सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं. हे पहा, शेतकऱ्याची कांद्याच्या बाबतीमध्ये अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. 6 महिने झाले वखारीमध्ये कांदा जोपासून ठेवला. आज ना उद्या कांद्याचे पैसे चांगले होतील या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी आपापले सगळं कर्ज थांबून बाजारभावाची वाट पाहून पाहून आज कांद्याची परिस्थिती वखारीतून पाणी चालले. शासनाने बाहेरून माल मागवलाय आणि ह्या जुन्या मालाचा अजिबात काही होत नाही. मार्केटला गेल्यानंतर व्यापाऱ्यांनी दलालांनी पाट्या लावलेल्या आहेत की जुना माल मार्केटला कृपा करून आणू नका. मी या ठिकाणी सांगू इच्छितो, शेतकऱ्यांनी माल पिकवला म्हणजे त्याच्याकडून काय गुन्हा झाला का? माल हा आणू नका म्हणजे हा मालाचं करायचं काय? शासनाने याचे पंचनामे करावेत आणि त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा. 1000 टन माल शेतकऱ्याकडे आजही पडून आहे आणि तो जर आणू नका म्हणत असेल व्यापारी तर त्यांनी त्या कांद्याचं करायचं काय? तेव्हा मी या ठिकाणी विनंती करतो का शासनाने याचे पंचनामे करावेत आणि झालेल्या मालाची त्यांच्या कमीत कमी भांडवली खर्च तरी त्या शेतकऱ्याला अनुदान देऊन त्यांनी शेतकऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करावा. दुष्काळाच्या काळामध्ये जुन्या मालाचे पैसे होत नाही आणि नवीन येणाऱ्या मालाला पाणी नाही, हा शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला आहे. 12 महिने शेतात राबायचं आणि मालाला बाजारभाव नाही, यातून आम्ही प्रपंच कसा करायचा? शेतीमालाला बाजारभाव नसल्याने आम्ही जगायचं कसं? असा सवाल महिला शेतकरी सुंदराबाई खामकर यांनी केलाय. आमच्या कांद्याला बाजार नाही, आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं? 12 महिने कष्ट करायचं आणि फुकट घालायचं का? आम्ही कसं खायचं, कसं राहायचं, काय करायचं? आम्ही आत्महत्येची येळ आली, काय करायचं? आम्ही सनातन संस्थेऐवजी धर्मद्रोही असणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती अर्थात अणीसवर सरकारने कायमस्वरूपी बंदी घालावी अशा मागणीचा ठराव राष्ट्रीय वारकरी सेना आणि हिंदू जनजागृती समितीच्या राज्यव्यापी अधिवेशनात तयार करण्यात आलाय. पिंपरी चिंचवडच्या देवाची आळंदी येथे हे अधिवेशन भरलं होतं. कार्तिकी एकादशी दरम्यान भरणारे यंदाचं हे 14वं अधिवेशन पार पडले. यावेळी अनेक ठराव करण्यात आले, त्याला सर्वांनी हात उंचावून सहमती दिली आहे. त्यापैकीच अणीसच्या बंदीचा एक ठराव अधिवेशनात ठेवण्यात आलाय. अणीस हिंदू धर्माच्या विरोधात कार्य करते, हिंदू धर्मावर आघात करत जाणीवपूर्वक त्रास देणारी संघटना आहे. म्हणूनच सरकारने अणीसवर कायमस्वरूपी बंदी घालावी अशा मागणीचा ठराव यावेळी पारित झालाय आणि तो लवकरच सरकार दरबारी पाठवण्यात येणार आहे. जे धर्मावर आघात आहेत, उदाहरणार्थ धर्मांतर बंदीसाठी भारतामध्ये कायदा पाहायला पाहिजे, देवदेवतांची विटंबना थांबायला पाहिजे, किंवा धर्मासाठी लढणाऱ्या ज्या संस्था आहेत सनातन संस्थेसारख्या त्यांच्यावर बंदी येता कामा नये किंवा त्यांचा छळ थांबायला पाहिजे. त्याचबरोबर बऱ्याच वारकऱ्यांना छळणारा जो अॅट्रॉसिटी कायदा आहे तो रद्द व्हायला पाहिजे. यासारख्या प्रचंड म्हणजे धर्मावर जे जे आघात होत आहेत, ज्या ज्या कारणामुळे हिंदू विभागला जातोय किंवा त्याच्या साधनेमध्ये किंवा उपासनेमध्ये अडथळे येत आहेत, हे सगळे दूर करण्यासंबंधीचे सगळे ठराव आजच्या वारकरी अधिवेशनाने संमत केलेले आहेत. महापालिकेच्या विविध पाणी पुरवठा केंद्रात आणि पंपिंग स्टेशनमध्ये देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत, त्यामुळे येत्या शुक्रवारी शहरातील काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे असे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून कळवण्यात आले.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पर्वती जलकेंद्र तसेच लष्कर जलकेंद्रात महावितरणातर्फे विद्युत विषयक कामे करण्यात येणार असल्याने या जलकेंद्रातून ज्या भागाला पाणी पुरवठा होतो तेथील पाणी पुरवठा बंद राहील. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता व्ही जी कुलकर्णी यांनी केलंय. पुणे ग्रामीण परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. मंचरमधील एका घराजवळ बिबट्या आल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय आणि या सीसीटीव्हीमध्ये कुत्र्यांनी चक्क बिबट्याला हकलून लावले. पुण्यातील जुन्नर आंबेगाव शिरूर भागातील बिबट्याचा वावर सर्वश्रुत आहेच. मंचर येथे यावेळी तो सीसीटीव्हीत कैद झालाय. 3 डिसेंबरच्या रात्री 10:00 सुमारास चांडोली येथील थोरातांच्या घराजवळ तो आला होता. शेजारीच वीटभट्टीही आहे. घर आणि काम ही बंद असल्याने बिबट्याकडून कोणताही हल्ला झाला नाही. याच ठिकाणी 11 ऑक्टोबरच्या मध्यरात्री आलेला बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाला होता. तेव्हा पाळीव कुत्रा धावून आल्याने बिबट्याने पळ काढल्याचं सीसीटीव्हीत दिसून आलंय. इथे बिबट्या वारंवार आढळत असल्याने वनविभागाने त्यांना जेरबंद करावे अशी मागणी करण्यात येते. भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणाने हातात तिरंगी झेंडे घेऊन भारतातील नौदलाला मानवंदना देण्यात आली आहे. रंगावलीतून भारतीय नौदलांचं बोधचिन्ह 20x30 फूट आकारात साकारून त्याभोवती उभे राहत सुमारे 800 शालेय विद्यार्थ्यांनी सैनिकांना सलाम करून सैनिकांना अनोखी मानवंदना दिली आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्या आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. सप्ताहात भारतीय नौदल दिनानिमित्त नूतन मराठी शाळेमध्ये राष्ट्रीय कला अकादमी आणि अमर लांडे यासह सहकलाकारांनी ही रंगावली साकारली आहे. भारतीय नौदलाचे बोधचिन्ह 20x30 फूट आकारात साकारून त्याभोवती उभे राहत सुमारे 800 शालेय विद्यार्थ्यांनी सैनिकांना सलाम करून सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना अनोखी मानवंदना दिली आहे. केशभूषा आणि प्रसाधन क्षेत्रातील ग्राहकांची वाढती पसंती लक्षात घेत सलोन व्यवसायात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या नॅचरल्सने आपला विस्तार वाढवण्याचा निर्णय घेतलाय आणि पुण्यात 10 नवीन सलून सुरू करणार असून त्यामध्ये 5 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाय. सौंदर्यवर्धन सेवांची वाढती मागणी लक्षात घेत नॅचरल्सने आपला विस्तार वाढवण्याचा निर्णय घेतलाय. सौंदर्योपचार आणि व्यक्तिगत स्वास्थ्य सेवा क्षेत्र वर्षाला 25% वेगाने विस्तारत आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यातील विस्तारानंतर नॅचरल्स आता महाराष्ट्रात विस्तारत आहे. येत्या काही दिवसातच हे क्षेत्र 30% चक्रवाढ वेगाने विस्तारत असून कमीत कमी किमतीत उच्च पद्धतीच्या सेवा देणे ही आमची खासियत असल्याचं नॅचरल्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सी के कुमारवाले यांच्याकडून सांगण्यात आलंय. So we have kept it very reasonable prices and then we are giving a good quality service, clean ambience and good customer, good quality product. So that is our speciality. We cover it by doing number of salons. Because we have a chain, our volume of scale gets us the good price. So that is where we are able to do. दक्षिण भारतानंतर महाराष्ट्र आणि उत्तर भारतात देखील नॅचरल्स आपला विस्तार करण्यासाठी सज्ज असल्याचं ह्यावेळी नॅचरल्सकडून सांगण्यात आलंय. नॅचरल्स ब्रँड का अस्तित्व 2000 से शुरू हुआ था, जिसके अंदर हमारे पास आज के डेट में 650 सलोन्स ऑलरेडी पैन इंडिया और ग्लोबली जो कि कोलंबो में प्रेजेंट है. हमारा जो आगे का एक्सपेंशन प्लान है वो साउथ से हटकर, साउथ के अंदर हमारा जो अस्तित्व है वो बहुत ही पॉजिटिव और बहुत ही स्ट्रॉन्ग रहा है. हम नॉर्थ और वेस्ट के अंदर अपना एक्सपेंशन प्लान को आगे लेके जाना चाहते हैं. ये प्रेस कॉन्फ्रेंस ये अनाउंस करने के लिए है कि हम अपने एक्सपेंशन के लिए पूरी तरह से तैयार हैं, इंक्लूडिंग हमारे प्रोडक्ट पार्टनर्स, हमारे ट्रेनिंग पार्टनर्स, हमारे ऑपरेशन पार्टनर्स जो कि कैट सेंटर, लॉरियल, वेला और नेचुरल्स ट्रेनिंग अकेडमी के साथ जुड़ा हुआ है. पुणे में हमारा एक्सपेंशन जो शुरू है, सबसे ज़रूरी बात ये भी है कि क्योंकि ब्रांड 100% फ्रेंचाइजिंग नेटवर्क के साथ है, हम पुणे के अंदर 2 मॉडल्स के साथ आ रहे हैं, जिसके अंदर मास्टर फ्रेंचाइजी मॉडल और यूनिट मॉडल दोनों जुड़े हुए हैं. सो हम इनवाइट करना चाहेंगे अपने उन प्रॉस्पेक्ट्स को जो इस मॉडल को पूरी तरह से सिटी में एक्सपैंड करने के लिए और चलाने के लिए तैयार हैं. पुनः एक नज़र हेडलाइंस पर. एसआयटी स्थापन केल्यानंतर चाकण हिंसाचार प्रकरणी आणखी 11 जणांना अटक. मराठा समाज बांधवांवरील दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावे, अन्यथा आमरण उपोषणाचा मराठा क्रांती मोर्चाचा इशारा. कार्तिकी वारीनिमित्त लाखो वारकरी ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीत दाखल. आणि लिंगायत समाजाला संविधानिक दर्जा मिळावा, लिंगायत संघर्ष समितीची मागणी. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.